subscribe now and press the bell icon. Never miss an update. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. सध्याच्या कोरोना व्हायरस विषाणूचा सर्वत्र वाढता प्रभाव व जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली भीती या सर्वांवरती शासनाकडून करण्यात आलेल्या जनहितार्थ आरोग्य संवर्धनपर उपाययोजना या सर्व घटकांवरती प्रकाश झोत टाकत भुसावळ शहर नगर परिषद मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी भुसावळ शहरातील नागरिकांचे आरोग्य ही जोपासण्या हेतू आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून विक्रेते व्यावसायिक आणि दुकानदार व भुसावळकरांशी प्रत्यक्ष संवाद साधत अवघ्या भुसावळच्या जनतेला आपल्या स्वतःच्या आरोग्य संरक्षणासाठी भाऊक होऊन मोठी मदत मागत शासनाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्या काय म्हणाल्यात ते आपण आयबीएन न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी करुणा वसंतराव डहाळे, मुख्याधिकारी नगर परिषद भुसावळ. भुसावळ शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छिते की ही जी करोना व्हायरसची जी साथ सध्या संपूर्ण जगात आलेली आहे, हे फार मोठं पॅन्डेमिक आहे. फार मोठ्या पॅन्डेमिकशी आपण सध्या डील करत आहोत, पण याच्यामुळे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. की त्याचं कारण असं आहे की हा ज्याला करोना होतो किंवा जो इन्फेक्ट होतो करोना व्हायरसनी, तर तो लगेचच त्याला त्याच्यावर कुठलाही इफेक्ट होत नाही किंवा प्रत्येक रुग्ण दगावतोच असं नाही आहे. 85% रुग्ण बरे होतात, पण 15% हे अतिगंभीर स्टेजला जातात. पण ते 15% हा सुद्धा आकडा आपल्या भारतासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे, कारण आपली डीप डेन्सिटी आपला असलेला आपला देश आहे, त्यामुळे आपल्याकडे 15% ही फिगरसुद्धा खूप मोठी असू शकते. हे सगळं टाळण्यासाठी आता आपण बघतो इटली आणि चीनमध्ये भयंकर हाहाकार माजलेला आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी पूर्वी खूप लाईटली घेतलं, निग्लेक्टेड केलं त्यांनी. त्यांना ह्या व्हायरसची गांभीर्याचं त्याचं म्हणजे सिरियसली घेतलेलं नाही आहे त्यांनी, त्यामुळे त्यांच्या लक्षात आले नाही आहे. त्यांनी आपापले कामं चालू ठेवलेले आहेत, रुटीन वर्क, एन्जॉयमेंट, गार्डन, पिक्चर्स सगळं त्यांनी चालू ठेवलं आणि त्याचा परिणाम ते आज भोगत आहेत. आता इटली पूर्ण लॉकडाऊन झालेलं आहे, आपल्याला मुंबईसुद्धा लॉकडाऊन करायची आता वेळ आलेली आहे, कारण मुंबईमध्ये सुद्धा लोकल्स वगैरे कंटिन्यू चालू आहेत. त्यामुळे आपल्याकडे मी भुसावळ शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशांमुळे संपूर्ण बाजार आपण आठवडी बाजार बंद केलेला आहे. त्यानंतर शॉपिंग मॉलमधल्या ग्रॉसरी आणि मेडिकल असे जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकानं आपण बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं आणि ते आदेश सगळ्यांनी पाळावेत अशी माझी अपेक्षा आहे. कारण काही केसेस आता आढळून येते की काही दुकानं सर्रास चालू आहेत, पण सगळ्यांनी एक आवाहन असंच आहे, कारण आज जे होणारं नुकसान आहे व्यापाऱ्यांचं म्हणा दुकानदारांचं म्हणा हे शॉर्ट टर्म नुकसान आहे, पण एखाद्याच्या जीविताला जी हानी होईल तीही लॉंग टर्म आहे. त्यामुळे त्यासाठी आपण आत्ताच काळजी घेऊया, वेळीच जर आपण हे केलं, कारण हा जो आहे आता ही सेकंड स्टेज सुरू आहे करोनाची आणि आपण जर याच वेळ ठिकाणी त्याला जर या व्हायरल इन्फेक्शनला आपण रोखलं तर पुढे आपल्याला जास्त वाईट परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येणार नाही. कारण आपल्याकडे 15% जरी लोक याच्याने इन्फेक्ट झाले तर सगळ्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा मोठा ताण येऊ शकतो. तेवढे मास्क, तेवढे व्हेंटिलेटर्स, तेवढे डॉक्टर्स इतके अवेलेबिलिटी आपल्याकडे नसते, त्यामुळे आणि भुसावळ कसं आहे विशेषतः भुसावळमध्ये जंक्शन असल्यामुळे ते जास्त काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही लाईटली घेऊ नका. कोरोना व्हायरसबद्दल एखादा जोक फॉरवर्ड करणं ही गोष्ट वेगळी, पण आपण सगळेच सुसंस्कृत, सुशिक्षित, सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की हा प्रत्येकाने याच्यामध्ये आपल्याला जसं योगदान देता येईल तसं योगदान द्या. आता सध्याचं स्टेज म्हणजे तुम्ही योगदान म्हणजे तुम्ही घरी बसा आणि घराबाहेर पडू नका, हेच तुमचं याच्यामध्ये सहकार्य राहील. आणि घराबाहेर नागरिकांनी पडू नये याच्यासाठी व्यापाऱ्यांनी पण सहकार्य करणं आवश्यक आहे, कारण जीवनावश्यक वस्तू तर त्यांना उपलब्ध होतील याची काळजी घ्याच, पण बाकीच्या वस्तूसाठी ते घराबाहेर पडणार नाही याच्यासाठी दुकानदारांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. आता शासनाने
शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. आपण सगळे शाळा कॉलेजेस आपले भुसावळ शहरातले बंद केलेले आहेत. सगळे मंगल कार्यालय बंद केलेले आहेत. त्यामुळे घरगुती समारंभ करून तुम्ही थोडक्यामध्ये लग्न कार्य किंवा साखरपुडा जे काही असतील कार्यक्रम ते करावेत असं मी आवाहन करते. आणि कृपया याच्याबाबत कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका नगर परिषदेवर आणि इतर यंत्रणेवर, कारण आपल्याकडे सगळे डिपार्टमेंट्स यासाठी सज्ज आहेत. पण कृपया भुसावळकरांनी यावर स्वतःच्या आरोग्याची काळजी ही त्यांच्या आरोग्यासाठी आहे, त्यांच्याच आरोग्यासाठी, आणि त्यांच्यासाठीच आम्ही आवाहन करत आहोत. त्यामुळे सगळ्यांना एक आवाहन आहे की त्यांनी घराबाहेर पडणं टाळावं. शाळांना सुट्ट्या मिळाल्या म्हणून सगळ्या गार्डन्समध्ये किंवा प्रवास जास्त वाढलेले आहेत, पण हे सुद्धा टाळणं गरजेचं आहे. जर आपण आत्ता सहकार्य केलं तरच आपली भविष्यामध्ये यापासून सुटका होऊ शकेल. याच स्टेजला आपण हे रोखणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्या व्यावसायिकांना, दुकानदारांना आणि मंगल कार्यालय आणि सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की इथे आपण सगळ्यांना नगर परिषदेला साथ द्या. धन्यवाद. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घराला कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 9850345459 86 98 30 54 37. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.